बघा आपली रसमलाई किती सॉफ्ट झाली आहे, रस पण आतपर्यंत गेला आहे। ही रेसिपी घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात असलेल्या साहित्यांपासून कशी करायची हे आज आपण पाहूयात। हाय फ्रेंड्स, मी प्रियंका, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लॉबस्टर प्रियामध्ये। रसमलाईचे बॉल्स तयार करण्यासाठी इथे मी 1 लिटर गाईचे दूध वापरत आहे। म्हशीच्या दुधाचा वापर करू नये, त्यामध्ये फॅट जास्त असतात, बॉल्स विरघळण्याची शक्यता जास्त असते। दूध उकळस्तोपर्यंत इथे आपण 4 टेबलस्पून पाणी घेणार आहे आणि 2 टेबलस्पून व्हिनेगर घेणार आहे। व्हिनेगरऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता। इथे आपल्याला दुधापासून पनीर तयार करायचं आहे, त्यामुळे दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून व्हिनेगर मिक्स करायचे आणि एकसारखं हलवत राहायचे। लक्षात ठेवा, इथे गॅस बंद करायचा नाही आहे, गॅसची फ्लेम कमी करून ही प्रोसेस करायची आहे। तुम्ही पाहू शकता दुधामध्ये जे पनीर आणि पाणी होतं ते वेगळं झालेलं आहे। हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे, त्यासाठी एका स्ट्रेनरवर स्वच्छ धुतलेलं कापड ठेवायचं आहे आणि त्यामध्ये हे गाळून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून लिंबाचा किंवा व्हिनेगरचा जो वास असतो तो निघून जातो। जमेल तितक्या लवकर यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे ते रबरासारखं होत नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पनीरला प्रेस करून त्यावर जड वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून पनीरमधलं सगळं पाणी निघून जावं। 1/2 ते 1 तासासाठी बाजूला ठेवायचं आहे। रसमलाईचा रस तयार करण्यासाठी इथे 1 लिटर गाईचं दूध वापरलं आहे। तुम्ही म्हशीच्याही दुधाचा वापर करू शकता। दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1/2 कप साखर आणि 1/4 टीस्पून इलायची पावडर टाकायची आहे। वन फोर्थ कप ड्रायनट्स टाकायचे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायनट्स घेऊ शकता। 1/4 टीस्पून केशर हे ऑप्शनल आहे। 1 चिमूटभर खाण्याचा कलर टाकायचा आहे, हा पण ऑप्शनल आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। फूड कलरचा वापर केल्यामुळं रसमलाईला कलर छान येतो। आता हा रस 5 मिनिटांसाठी असाच उकळत ठेवायचा आहे लो फ्लेमवरती। हा रस पातळच ठेवायचा आहे, घट्ट करायचा नाही आहे। गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आता आपण रसमलाईचे बॉल तयार करून घेऊयात। त्यासाठी एका परतीत हे पनीर काढून घ्यायचे, यामध्ये 1/2 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं। तळव्याच्या मदतीने 5 मिनिटं हे पनीर चांगलं मळून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ मळायचं नाही आहे, बॉल्स मऊ होऊन पाण्यात फुटतात। पनीर छान मळून झालं आहे, आता आपण याचे बॉल्स तयार करून घेऊयात। बॉलचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, पण शक्यतो छोटे बॉल्स तयार करायचे, कारण पाकात टाकल्यावर त्यांची साईज डबल होते। बॉल्सऐवजी तुम्ही टिक्कीही करू शकता, इथे मी तुम्हाला टिक्की करून दाखवत आहे। एक गोळा घेऊन तो हाताच्या मधोमध अलगद दाबायचा, अशा प्रकारे बाकीच्या टिक्की तयार करून घ्यायच्यात। अशा प्रकारे आपले बॉल्स तयार आहेत, आता आपण पाक तयार करून घेऊयात। पाक तयार करण्यासाठी 1 कप साखर आणि 4 कप पाणी हे प्रमाण घ्यायचं आहे। हाय फ्लेमवरती साखर वितळून घ्यायची आहे। उकळी आल्यावरती एक एक करून बॉल्स सोडायचे आहेत। ही प्रोसेस हाय फ्लेमवर करायची आहे। सगळे बॉल सोडल्यानंतर ते असेच 5 मिनिटांसाठी उकळत ठेवायचे आहेत।
तुम्ही पाहू शकता त्यांची साईज डबल झाली आहे। आता झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती असेच उकळत ठेवायचे आहेत। 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे आणि बॉल्स हलवायचे आहेत। आपण ज्या टिक्की केल्या आहेत त्याही पलटी करून घ्यायच्या आहेत। पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी हाय फ्लेमवर उकळत ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। तुम्ही पाहू शकता बॉल्स तयार झाले आहेत। गॅस बंद करून एका ताटामध्ये हे बॉल्स काढायचे आहेत व नंतर त्यावरती जो पाक राहिला होता तो टाकायचा आहे। बॉल्स थंड होण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवायचे आहेत। बॉल्स थंड झाले आहेत, त्यांनी पाक मस्त शोषून घेतला आहे आणि मऊही झाले आहेत। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आता आपल्याला रसमलाई सेट करायची आहे। फक्त बॉल्स घ्यायचे आहे, पाक घ्यायचा नाही। थोडे प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे पाक राहणार नाही। सगळे बॉल्स काढून झाल्यावर त्यामध्ये आपण जो थंड केलेला रसमलाईचा रस होता तो घ्यायचा आहे। रसमलाई सेट झालेली आहे। थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये 4 ते 5 तास ठेवायचे आहे। पाच तासानंतर तुम्ही पाहू शकता रसमलाई छान सेट झाली आहे, रसही छान शोषून घेतला आहे मस्तच। एका बाउलमध्ये रसमलाई सर्व्ह करून घेऊयात। मस्तच। तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद।